चिकू पिकू प्रस्तुत अकलेचे दिवे या यूट्यूब सिरीजच्या आजच्या भागात आपलं स्वागत. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत मुलांच्या आयुष्यातील गोष्टींचं महत्त्व. गोष्टी ऐकायला तसं सगळ्यांनाच आवडतं, पण गोष्टी सांगणं, ऐकणं आणि पुढे जाऊन गोष्ट वाचणं या सगळ्या गोष्टींचा मुलांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा भाग असतो. तोच आपण जाणून घेणार आहोत वैदेही अष्टपुत्रे कुलकर्णी यांच्याकडून. वैदेहीचं एम ए हे चाइल्ड कम्युनिकेशनमध्ये झालेलं आहे. सध्या ती माइंड ब्रिक्स या संस्थेची संस्थापक आहे. त्या अंतर्गत ती मुलं, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज आणि वर्कशॉप्स घेत असते. चला तर मग वैदेहीकडून जाणूया मुलांच्या आयुष्यातलं गोष्टींचं महत्त्व. हॅलो वैदेही. हाय. चिकू पिकू प्रस्तुत अकलेच्या दिवे या प्लॅटफॉर्मवर तुझं स्वागत. थँक्यू. आज बरेच वर्ष तू मुलांच्या सेगमेंटमध्ये काम करतेस. गोष्टी सांगणं किंवा स्टोरी टेलिंगचे अनेक वर्कशॉप्स तू घेतलेले आहेत. खरं तर मूल बोलायला लागण्याआधीपासूनच आपण त्यांना गोष्टी सांगत असतो किंवा गाणी म्हणत असतो, बडबडगीतं म्हणत असतो. या सगळ्याचा त्यांच्या डेव्हलपमेंटवर नक्की काय परिणाम होतो याबद्दल सांगशील का? हो, नक्कीच. सर्वात आधी आपण समजून घेऊया की मुलं नेमकी भाषा कशी शिकतात. ओके. जेव्हा मूल समजा 6 महिन्याचं आहे असं आपण एक उदाहरण घेऊया, तर जेव्हा ते तुमच्या हातात असतं किंवा तुम्ही त्याला समजा चक्कर मारायला कुठे घेऊन गेलेला असता, तर तुम्ही कधीच त्याला राजकारणाविषयी किंवा ट्रॅफिकविषयी किंवा काय समाजामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्याविषयी तुम्ही त्याच्याशी कधीच गप्पा मारत नाही. मग तुम्ही काय सांगता, ते बघ हिरवं झाड दिसतंय, तिथे पक्षी दिसतायत, मग इकडे अजून काहीतरी पाऊस पडतोय, किंवा तुमच्या हातात गरम चहाचा कप असेल तर त्याविषयी तुम्ही काहीतरी बोलता, किंवा इस्त्रीवाले काका जर का कपडे घेऊन आले असतील तर तुम्ही त्यांच्याविषयी काहीतरी त्याच्याशी बोलता. म्हणजे तिथे समजून येतं या उदाहरणांवरनं की या प्रत्येक गोष्टीला एक उदाहरणाची जोड असते. बरोबर. तुम्ही कुठलंच वाक्य किंवा कुठलाच विषय असा घेत नाही की ज्याचा मुलाला अनुभव नाही आहे. जे ते मूल अनुभवत असतं, म्हणजे अगदी अंथरूण जरी त्यांनी ओलं केलं असेल तरी आपण त्याविषयी सुद्धा ते बदलत आपण त्याच्याशी गप्पा मारत असतो. बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा मूल भाषा शिकतं त्याला अनुभवाची जोड असते. बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा आपण गोष्टी निवडतो, जेव्हा गोष्टी कुठल्या सांगायच्या जेव्हा असं आपण म्हणतो, तर ह्या अशा निवडाव्यात ज्या मुलांच्या अनुभवाशी निगडीत असतील. बरोबर. पण मग आपण काय इथे गफलत करतो की आपण एका वाक्यामध्ये दोन वेगळ्या भाषा वापरतो. बर. म्हणजे आपण काय करतो की हँड्स वॉश करून घे. बरोबर. किंवा तू स्लोली पळ. बरोबर. हे आजकाल खूप घडतं. हे खूप घडतं. बरोबर. मग इथे काय होतं की मेंदूचा जो प्रोसेसिंगचा भाग आहे, भाषा प्रोसेस करण्याचा किंवा अवगत करून घेण्याचा जो भाग आहे, जो कप्पा आहे, त्या कप्प्यामध्ये गडबड सुरू होते. बरोबर. की मी नेमकी कुठली भाषा अवगत करतोय. कारण मुलं काय करत असतात, लहानपणापासून तुमच्या तोंडातनं जे स्वर बाहेर पडत आहे, तुमच्या ओठांची जशी हालचाल होतीये, त्या पद्धतीमधनं मूल भाषा अवगत करायचा प्रयत्न करतात. आणि मग जेव्हा ते ही भाषा बोलतात, जी भाषा तुम्ही त्यांच्याशी बोलताय, त्या भाषेतला एखादा शब्द जरी मुलांनी उच्चारला तरी सुद्धा तुम्हाला आनंद होतो. बरोबर. पण जेव्हा तुम्ही एका वाक्यामध्ये दोन भाषांचा समावेश करता, वापर करता, तेव्हा मात्र मुलांची खूप गफलत होते. बरोबर. पण म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का, जी एक भाषा जी आपण म्हणजे सपोज जर का मराठीमधून जर का गोष्ट सांगत असू किंवा काही जनरल संवाद जो काही होत असेल तो त्या एका भाषेमध्येच होणं गरजेचं आहे. संवाद करताना एका भाषेमध्ये होण्याची खूप गरज आहे. आणि जर का तुम्हाला नवीन भाषा मुलांना शिकवायच्या आहेत तर अगदी तुम्ही नक्कीच शिकवू शकता. बरं. त्याच्यामध्ये काहीही चूक नाही आहे. पण त्या भाषा शिकवताना तुम्ही त्या कशा शिकवताय ह्याला खूप महत्त्व असतं. मग त्याच्यासाठी तुम्ही त्या भाषेमधनं मुलांशी संभाषण करणं, त्यांना त्या भाषेतल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकवणं, चित्रांची पुस्तकं आणून देणं, काही जी बायलिंगल पुस्तकं असतात अशा पुस्तकांच्या अशी चित्रांची पुस्तकं त्यांना आणून देणं, ती त्यांना हाताळायला वाव देणं, अशी अनेक वेगळेवेगळे गोष्टी आहेत किंवा अनेक वेगळेवेगळे मार्ग आहेत, माध्यमं आहेत ज्याच्यातनं मुलं नवीन भाषा शिकत असतात. जो समाजाचा दबाव आहे इंग्रजी भाषेला घेऊन, की जर का मला इंग्रजी भाषा माझी जशी चांगली भाषा नाही आहे तसं माझ्या मुलाच्या बाबतीत होऊ नये, ह्या एका दृष्टिकोनातनं आपण जर मुलाला ती भाषा द्यायला जर का आपण त्याच्या पाठीमागे लागत असू तर त्यामध्ये मात्र त्या मुलाचं नुकसान आहे. मातृभाषेची पायरी गाळून आपण नवीन भाषेकडे नाही जाऊ शकत. बरोबर. त्यामुळे
मातृभाषेतनं गोष्टी सांगणं तेही महत्त्वाचं आहे. मग त्याच्या जोडीने तुम्ही नवीन भाषेच्या मधली एखादी गोष्ट मुलांना सांगू शकता. नाही, थोडक्यात तुला असं म्हणायचं आहे की जी भेळ आपण आजकाल करतोय, मिक्स करतोय सगळं हे करून, तो टाळला पाहिजे आपण ते शब्द. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही मुलांना जर का इंग्रजी भाषेतनं तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर जरूर सांगा, पण मग ती इंग्रजी भाषा वापरताना बाहेरच्या देशांमधले किंवा वेस्टर्नमधला एखादा कंटेंट किंवा रेफरन्स घेऊन मुलांना सांगू नका. बरोबर. त्यांच्या अनुभवाशी निगडीत काय आहे, मग समजा एखादी चिमणी दिसतेय किंवा झाड दिसतंय, तर त्या झाडाविषयी तुम्ही अगदी सहज इंग्रजी भाषेमध्ये जरी दोन वाक्य बोललात तरी सुद्धा मूल नवीन भाषा अवगत करते. बरोबर. त्याच्यामुळे इथे लक्षात येतं की संभाषण काय, गोष्टी काय, या जर का मुलाच्या सहज ज्या उपलब्ध असणाऱ्या, ज्या त्याला दिसणारे गोष्टी आहेत, दिसणारे अनुभव आहेत, जे तो घेतोय, त्या अनुभवाची जोड दिली तर भाषा शिकणं महत्व खूप सोपं जाईल. आणि त्याच्यामुळेच आपण म्हणतो की गोष्ट ही हे खूप महत्त्वाचं माध्यम आहे भाषा अवगत करायचं. बरोबर. त्याच्यामुळे इथेच जर का आपण मुलाला मातृभाषेची पायरी गाळून डायरेक्ट एखाद्या नवीन भाषेकडे त्याला नेलं तर मात्र त्याच्या मेंदूमध्ये त्याला थोडासा गोंधळ होतो. इथे मातृभाषा म्हणजे तू जी घरी आपण बोलतोय किंवा जी भाषा सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याला उपलब्ध करून देतो सहजरित्या, ती म्हणतेस. बरोबर. पण जर का मातृभाषा गाळून आपण जर का त्याच भाषेला प्राधान्य द्यायला गेलो तर मात्र मग संकल्पना स्पष्ट न होणं, बरोबर, भावना व्यक्त न करता येणं, ह्या गोष्टी घडू शकू शकतात. बरोबर. वैदेही, गोष्टी सांगतो जेव्हा आपण मुलांना कुठल्याही, तेव्हा ओव्हरऑल त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये, त्याच्या विकासामध्ये गोष्ट सांगणं, ऐकणं, पुढे जाऊन वाचणं, हे कसं, याचा कसा इम्पॅक्ट होतो मुलाच्या डेव्हलपमेंटवर? ओके. जर का आपण भाषा शिकण्याचे टप्पे बघितले तर खूप साधे आहेत. ऐकणं, त्याच्यानंतर बोलणं, वाचणं आणि मग लिहिणं. बरोबर. पण आजकाल बऱ्याचदा असं दिसून येतं की ऐकणं आणि बोलण्याच्या आधी आपण लिखाणाकडे जातोय, लिखाणाची घाई करतो. मग जर का ह्या पहिल्या तीन पायऱ्या कुठेतरी मिळत नसतील, जर का त्याचे अनुभव मुलांना मिळत नसतील, तर मात्र मग पुढचं जे काही शिक्षण आहे त्याच्यावरती दूरगामी परिणाम, म्हणजे ज्याला आपण लॉंग टर्म असे परिणाम आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे जे मुलाच्या ग्रोथसाठी म्हणून जर का आपण स्टोरी टेलिंगचा विचार केला किंवा गोष्ट सांगण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचा जर का विचार केला तर खूप त्याच्यामध्ये वेगळे वेगळे फायदे आपल्याला दिसून येतात. तर त्याच्यातला पहिला फायदा म्हणजे अवधान कक्षा, ज्याला अटेन्शन स्पॅन असं म्हणलं जातं. त्याचं जर का सहज आपण म्हणाय, त्याला जर का सहज भाषेमध्ये बोलायचं म्हणलं तर एका जागी बसण्याची क्षमता जी मुलं हळूहळू विकसित करतात. हो. मग ह्याच्यामध्ये त्यांना जेव्हा काहीतरी काही गोष्टी हाताळायला मिळतात, त्यांच्या हातांनी करायला मिळतात, तेव्हा जसे मुलं एका जागी बसतात त्याचा परिणाम आपल्याला कुठे दिसून येतो, जेव्हा मुलं पुढे जाऊन मग त्यांना जास्ती वेळाचं शिक्षण घ्यायचंय, म्हणजे एका जागी त्यांना तासभर बसायची वेळ येते, अर्धा तास बसायची वेळ येते. हा अटेन्शन स्पॅन कशामुळे वाढणार आहे, तर ह्या ज्या अर्ली इयर्समध्ये जे काही त्यांना अनुभव मिळणार आहे त्यातून त्यांना हे सगळं मिळणार आहे, ज्याच्यामध्ये गोष्टीचा खूप मोठा भाग असतो. बरोबर. कारण गोष्ट ऐकायला मुलं साधारणपणे 10 ते 12 मिनिटं एका जागी बसतात. बरोबर. आपण मोठ्या माणसांनी 10 ते 12 मिनिटं म्हटलं तर आपल्यासाठी ही वेळ कमी वाटते आपल्याला, पण असं नाहीये. 10 ते 12 या मुलांसाठी ही खूप जास्ती वेळ आहे एका जागी बसण्यास राहण्यासाठी, आणि विशेषतः काही ऐकत बसण्याच्या, बसण्यासाठी काही न करता फक्त बसून ऐकायचं. बरोबर. आणि असं नाहीये की गोष्टीचे परिणाम तुम्हाला लगेच दिसून येणार आहेत. हो. जेव्हा तुम्ही सतत गोष्ट सांगता किंवा तो अनुभव मुलांना देता त्याचे परिणाम तुम्हाला नंतरच्या शिक्षणामध्ये सुद्धा दिसून येतात. बर. तसंच मला पुढच्या मुद्द्याकडे जायला आवडेल, ते म्हणजे भाषा विकास. बर. म्हणजे भाषा हा मुद्दा गोष्टीमध्ये खूप महत्वाचा येतो. आपण मगाशी सुद्धा बोललो की मातृभाषेचं महत्व, हे सुद्धा बोलताना आपण मूल भाषा कशी शिकतं हे ऐकलं. बरोबर. तर त्याच्यामध्ये सुद्धा भाषा विकासामध्ये गोष्टीचा खूप मोठा हात असतो. बर. कारण नवीन नवीन शब्द, बरोबर, पूर्ण वाक्यात बोलणं हे जेव्हा गोष्टीमध्ये घडतं तेव्हा मुलाचा भाषा विकास होतो. बरोबर. जेव्हा तुम्ही एकच अक्षर बोलता किंवा एकच शब्द बोलता तेव्हा ती भाषा होत नाही,
पण जेव्हा एक संपूर्ण वाक्य बोललं जातं आणि मूल त्याचा अर्थ समजून एखादी कृती करतं बरोबर, तेव्हा भाषा विकास होतो, तेव्हा ते आकलन झालंय असं बरं म्हणू शकतो. त्याच्यामुळे भाषा विकास असं आपण जर का बघितलं तर फक्त शब्द आणि अक्षर येत नाही तर संपूर्ण वाक्य अशा अर्थाने तिथे भाषा विकास आपण बरोबर, हे तोही महत्त्वाचा मुद्दा आहे बरोबर. त्याच्यानंतर भाषा विकासामधलाच पुढचा भाग म्हणजे नवीन शब्द, ज्याला आपण वोकॅबलरी असं म्हणतो. हे जे नवीन शब्द मुलांना गोष्टीमधनं मिळतात ते खूप महत्त्वाचे असतात. मुलांच्या भावविश्वात सुद्धा काही शब्द असतात. जर का आपण बारकाईने त्याचं निरीक्षण केलं किंवा ते समजा जेव्हा मुलं खेळत असतात तेव्हा आपण थोडंसं बाजूला राहून त्यांचं फक्त निरीक्षण केलं तर त्यांच्या भावविश्वातले आपल्याला अनेक शब्द मिळतात. बर, म्हणजे कुठलं तरी काही मुलं टोमॅटोला पांड्या पाटो असं म्हणतात, काही मुलं चिमणीला दद्दी म्हणतात, ओके, काही मुलं पाण्याला नुसतं थ म्हणतात बरोबर. तर हे त्यांच्या भावविश्वातले शब्द जे हे त्या मुलांनी त्याला जे वाटतात ते शब्द त्याला दिलेले आहेत नवीन शब्द बरोबर. मग ही नवीन शब्द देण्याची जी प्रक्रिया आहे ही नाविन्यता आहे बरोबर, ही त्याच्यामध्ये असणारी कल्पना शक्ती आहे बरोबर. आपण लगेच त्याला तिकडे सुधारायला नाही जायला पाहिजे, असं नको बोलूस असं नाही म्हणायला पाहिजे, कारण ही त्यांची भाषा शिकण्याचा त्यांचा एक माध्यम आहे की त्यांच्या त्यांच्या भावविश्वातले शब्द ते शिकतायत किंवा वापरतायत बरोबर. आता इकडे जर का भातुकली खेळताना मुलांना बघितलं तर अनेक भावविश्वातले शब्द आपल्याला ऐकायला मिळतात. दुसरा मला प्रश्न असा तुला विचारायचा वेदही की सगळ्याच पालकांना गोष्टी सांगता येतात असं नाही, कारण गोष्ट सांगणं हे पण एक स्किल आहे. तर त्या पालकांना तू काय सांगशील की कसा ते वापर करू शकतात, गोष्टी कशा सांगू शकतात? बरोबर, प्रत्येक वेळी गोष्टीमध्ये खूप एक्सप्रेशन्स, खूप वेगवेगळे आवाज काढणं, खूप हातवारे करणं याची गरजच आहे असं नाही बरोबर. जर तुम्ही घरातल्या सेटिंगमध्ये तुम्हाला गोष्ट सांगायची असेल तर तुम्ही अगदी साध्या पद्धतीने नक्कीच गोष्ट सांगू शकता, त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. आपण काही उदाहरणं बघूया. जर का तुम्ही गोष्ट सांगत असाल की एक खूप मोठं जंगल होतं, तर आता तुम्हाला काय करायचंय की खूप मोठं, मग त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त थोडासा आवाज वाढवायचा हो की एक गाव होतं त्या गावामध्ये खूप मोठं जंगल होतं. मग इथे जर का फक्त मोठ्याला तुम्ही थोडासा आवाज मोठा केलात तरी तुमचं काम होणार आहे बरोबर. कारण गोष्टीमध्ये काय होत असतं की तुम्ही जशी जशी गोष्ट सांगत जाताय तसं तसं मुलं कदाचित ते चित्र इमॅजिन करत असतात, व्हिज्युअलाइज करत असतात. त्याच्यामुळे तुमच्या आवाजामध्ये जरी तुम्ही विविधता नाही आणू शकलात तरी चढ उतार नक्कीच आणू शकता बरोबर. कारण की तुमच्या रोजच्या संभाषणामध्ये सुद्धा तुम्ही सलग एक वाक्य नाही बोलत हो, तुमच्या आवाजामध्ये चढ उतार असतात बरोबर. त्याच्यामुळे जर का तुम्ही तुमच्या गोष्टीमध्ये फक्त चढ उतार आणले तरी सुद्धा गोष्ट सांगणं सोपं होतं बरोबर. एक छोटासा उंदीर होता, मग तुमचा आवाज छोटा झाला तरी तो एक उंदीर छोटा आहे हे त्याच्यामधनं कळेल बरोबर. सिंहाची डरकाळी खूप मोठी होती, मग त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला लगेच कळणार आहे त्या मुलाला की तो सिंहाची जी भव्यता आहे बरोबर, त्याच्या डरकाळीची जी भव्यता आहे ती आपोआपच तुमच्या वाक्यामधनं त्याच्यापर्यंत पोहोचते बरोबर. म्हणजे फक्त चढ उतार जरी आपण केले तरीही ते पुरेसं आहे त्या मुलाला तो फील द्यायला. अगदीच अगदीच बरोबर. तर आपण एक उदाहरण बघूया. माझ्याकडे हे पुस्तक आहे, या पुस्तकात सुद्धा भरपूर चित्र आहेत बरोबर. पण जर का मी हे वाचून दाखवते आणि ह्याच्यात चित्र आहेत तर मी फक्त हे पुस्तक माझ्याकडे असं धरलंय आणि माझ्या समोर जर का मूल बसलंय तर मग त्याला त्याच्यात मज्जा नाही येणार बरोबर. मग तुम्हाला जर का असं वाटतंय की तुम्ही गोष्ट वाचून दाखवताना त्यांनी चित्र पण बघावी तर मग मात्र तुम्हाला पुस्तक कदाचित असं धरता येईल किंवा तुमच्या शेजारी बसवा त्याला बरोबर. शेजारी बसवताना मग तुम्ही त्याला सांगू शकता आज खूपच मज्जा येते लपाछपी खेळायला. मग हे जे कॅरेक्टर्स जी बोलत आहेत त्यांची चित्र इथे आहेत तर मूल ते चित्र आणि वाक्य याचा संबंध लावण्याचा कुठेतरी प्रयत्न करणार बरोबर. त्याच्यामुळे जर का तुम्ही चित्रावरनं गोष्ट सांगत असाल तर तुम्ही ते चित्र किंवा ते पुस्तक कसं धरत आहात याला खूप महत्त्व असतं बरोबर. बरेच पालक जे आहेत ते भरपूर पुस्तकं आणतात जे खरोखरच गोष्टी सांगणं आणि मुलांना तो अनुभव देणं याबद्दल जास्त अवेअर्ड असतात, ते बरेच ही पुस्तकं आणतात. बरेच आता आपले सबस्क्रायबर्स जे आहेत मासिकाचे ते पण मंथली पुस्तक वापरतात आपलं.
पण जनरली असं बघितलं जातं की एक पुस्तक आणल्यानंतर 1-3 दिवस त्याचा वापर केला जातो आणि मग नंतर त्याचा फारसा वापर होत नाही. तर पुन्हा पुन्हा पुस्तक जे वापरणं आहे ते कसं आपण वापरू शकतो मुलांबरोबर? ओके, पुस्तक वापरणं खरं तर प्रत्येकाच्या हातात आहे, म्हणजे प्रत्येकाची पद्धतसुद्धा वेगळी असू शकते. बरोबर. पहिली गोष्ट आपण काय केली पाहिजे की जेव्हा तुम्ही ह्या पुस्तकातली गोष्ट जेव्हा तुम्ही वाचून दाखवता त्याच्यानंतर ते मुलाला हाताळायला द्या. बर. जर तुम्ही फ्लॅश कार्ड वापरत असाल ज्याच्यामध्ये खूप चित्र आहेत हो, तर ती चित्र मुलांना त्यांच्या हातात घेऊन बघायला द्या. बर. ते मूल ते पुस्तक फाडेल या भीतीने आपण त्यांच्या हातातच पुस्तक देत नाही, हे कुठेतरी चुकतं. बर. त्याच्यामुळे सर्वात पहिली कृती काय करायची आहे की त्यांना पुस्तक बघायला द्या. बर. त्यांना त्यांच्या हातात घेऊन पानं उलटायचा फील काय असतो, या पुस्तकाच्या पानांचा फील काय असतो, त्याच्यातले रंग कसे असतात, पहिलं पान, मागचं पान, हे जे सगळं मुलांच्या पुस्तकांमध्ये ही सगळीच गंमत असते. बरोबर. म्हणजे तुम्ही जरी एखादी गोष्ट नवीन आणली, तुमचं जर का अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरनं एखादं पार्सल आलं, तर तुमची जी एक्साइटमेंट असते ती एक्साइटमेंटच मुलाची जेव्हा नवीन वस्तू हातात येते तेव्हा असते. बरोबर. तेव्हा जर का त्याला नवीन रंगीत पुस्तक हातात दिलं तर ते त्याला हाताळू दे. ते तुम्ही त्याला उलटून दाखवू नका. ते त्यांनी उलटं धरलं तरी चालणार आहे. बरं. पण ते बघताय, ते हाताळतंय, काहीतरी क्रिया घडतीये. बरोबर. त्याच्या मनात काहीतरी चाललेलं आहे त्याविषयी. अगदी. त्याच्यामुळे त्याच्या हातातनं ते उलटं पुस्तक सरळ करू नका. पहिली कृती हे करा की पुस्तकं हाताळायला द्या. बर. त्याच्यानंतर गोष्टीमध्ये जी काही तुम्ही त्याच्यातली गोष्ट सांगितली आहे त्याच्यावरची तुम्ही मुलांना काही प्रश्न विचारू शकता. बर. की तुला काय आवडलं गोष्टीत, मग जर का या सिंहानी असं केलं नसतं तर ते काय झालं असतं गोष्टीमध्ये, मग या गोष्टीचं नाव तुला काय द्यायला आवडेल. ओके. या पद्धतीचे काही प्रश्न सुद्धा आपण मुलांना विचारू शकतो. बरोबर. फक्त हे प्रश्न इमिजिएटली गोष्ट सांगून झाल्या झाल्या नाही विचारायचे. बर. ओके. कारण की तो जो मनोरंजनाचा एक इम्पॅक्ट असतो हो हो, किंवा मग त्या ज्या गोष्टीचा झालेला जो इम्पॅक्ट असतो तो प्रश्न विचारून. बरोबर. मग त्यांच्या मनामध्ये किंवा मेंदूमध्ये जे इमॅजिनेशन ची जी प्रक्रिया चालू झाली आहे त्या गोष्टीनंतर ती एकदम संपून जाईल. बर. किंवा बऱ्याचदा गोष्ट संपल्यावरती आपण असं विचारतो आवडली का गोष्ट, मग मुलं एकदम कधी कधी म्हणतात नाही आवडली मला गोष्ट. हो. त्याच्यामुळे हे प्रश्न सुद्धा आपण टाळू शकतो. बरोबर. म्हणजे कदाचित आवडली पण असेल पण प्रश्न विचारल्यानंतर शक्यतो नाही आवडली असं उत्तर दिलं जात असेल, त्या शब्दात मजा वाटत असेल, त्या उच्चारात मजा वाटत असेल नाही म्हणायला, अगदी मान हलवायला नाही वाटत असेल, काही गोष्टी असू शकतात. किंवा खरंच नसेल आवडली ती गोष्ट, एखादं पात्र नसेल आवडलं, किंवा सशाला दुष्ट ठरवलेलं नसेल आवडलं, अगदी मुलांना मोराला दुष्ट ठरवलं की मुलांना नाही आवडलं, तर अशा पद्धतीचे सुद्धा काही अनुभव येतात की ज्यामुळे मुलांना गोष्ट आवडत नाही. बरोबर. तर तुम्ही काय प्रश्न विचारता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मग अगदीच हो नाही प्रकारचे पण प्रश्न विचारू नका. बरोबर. पण तू म्हणालीस तसं लगेच न विचारता मग कधी, म्हणजे थोडा वेळ गेल्यानंतर मध्येच आपण एखाद्या वेळेला जनरल गप्पा मारताना असं विचारू शकतो. थोडा वेळ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी शाळेतनं आल्यावर. बरोबर. किंवा कुठनं बाहेरून आल्यावरती तुम्ही मुलांना विचारू शकता की काल ऐकलेली गोष्ट तुला आठवते का, काय काय होतं त्या गोष्टीमध्ये, मग त्या सिंहानी असं केलं नसतं तर काय केलं असतं. बरोबर. सशानी उडीच नसती मारली तर काय झालं असतं. तर हे सगळे मुलांना विचार करायला लावणारे प्रश्न होतात. त्याच्यामुळे अगदी क्लोज एंडेड प्रश्न न विचारता ओपन एंडेड प्रश्न विचारले तर त्याच्यातनं भाषा पण विकसित होणार आहे, त्याच्यानंतर मुलांचा बौद्धिक विकास सुद्धा होणार आहे अशा कारणाने, कारण की ते रिझनिंग देणार आहे. बरोबर. त्यांचे रिझनिंग स्किल्स डेव्हलप होणार आहेत आणि ते नवीन वोकॅबलरी वापरायचा प्रयत्न. त्याच्यामुळे एक कृती अशीही असते की तुम्ही जे गोष्ट जी सांगितली त्याविषयी त्यांना चित्र काढायला देणार. बर. तर ते चित्र जेव्हा मुलं काढतात तेव्हा ते काही वेगळे रंग वापरतात. हो. मी आता म्हणलं तसं झाडाला निळा रंग. हो. किंवा पानांना जांभळा रंग. त्यांना रंगीबेरंगी करायला आवडतो. बरोबर. तर त्याच्यात काहीच चूक नाही. बरोबर. म्हणजे त्या गोष्टीचं चित्र काढूयात असं काही त्यांना सांगितलं. बरोबर. ही पण एक ऍक्टिव्हिटी. बरोबर. मग त्या उडणारा हत्ती असू शकतो त्यांच्या गोष्टीमध्ये. तर हे सगळं त्यांचं इमॅजिनेशन आहे. हो. ही त्यांची नाविन्यता आहे. बरोबर. ती ही जी क्रिएटिव्हिटी आहे ही कुठेतरी मारली गेली नाही पाहिजे. बरोबर. कारण की त्याचे मग दूरगामी परिणाम फॉर्मल एज्युकेशनवरती सुद्धा आपल्याला दिसून येतात. बरोबर.
याच्यामध्ये रोल प्लेसुद्धा करू शकतो. म्हणजे बरेचदा मुलं गोष्टी सांगितल्यानंतर म्हणतात की तू सिंह हो आणि मी ससा होतो, तर हाही पाठ होऊ शकतो. हो नक्कीच, रोल प्लेला तर खूप मुलं धमाल करतात. तुमच्याकडे जर का तुम्ही 4-5 मुलं जर का गोळा झाली असतील गोष्ट ऐकायला, तर प्रत्येक मुलाला एक एक कॅरेक्टर द्या. बरं, त्या मुलांना ती गोष्ट करू दे. हो मग ते तिकडे अगदी त्यांना खूप करेक्ट करायला जाऊ नका की असं उभं राहा, सिंह असा करतो. बरोबर, ठीक आहे. त्यांना त्यांच्या बॉडी मुव्हमेंट जशा वापरायच्या आहेत तसं वापरायला त्यांना प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे. बरोबर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकाराने आपण पुस्तकं वापरू शकतो. नक्कीच नक्कीच. बरोबर, थँक्यू वैदेही, तू आज जे काही सांगितलं आहेस ते इनपुट्स नक्कीच मला वाटतं आम्हाला पेरेंट्सला आजकालच्या नक्कीच फायदेशीर होतील, आणि जास्तीत जास्त गोष्टी सांगायचा आणि वेगवेगळ्या तऱ्हेने पुस्तकं वापरायचा प्रयत्न आम्ही नक्की करू. थँक्यू.